माझं नाव ओंकार बापूराव कराळे, तालुका पालम, जिल्हा परभणी येथून आलो आहे. सरकारने आपल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत एका अर्ध्या रात्रीच. आमच्या परिश्रमाला आणि मनोज दादाच्या यश प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आम्हाला आज एवढा अत्यंत हे झालेलं आहे, आनंद झालेला आहे की आम्ही शब्दात सांगू शकत नाही. आणि आमच्या मराठा समाजासाठी एवढ्या लढाया एवढे परिश्रम केले. आज 70 वर्षापासून जे वंचित समाज होता ते आज आम्हाला कुठंतरी आरक्षण मिळाल्यामुळं आमचा समाज पुढं जाईल. आणि शिक्षणामध्ये आमचे मुलं बाळं जे एका मार्कानं मिरिटमधून घसरत होते, मी स्वतः मी सांगतो माझाही प्रश्न आहे. मी एका मार्काने बऱ्याच ठिकाणी वगळल्यामुळं मला कुठे हे मिळालं नाही. शिक्षणामध्ये जरी शिक्षण शिकलं तरी मला कुठलाही लाभ भेटला मिळाला नाही, त्यामुळे मीही वंचित होतो. आणि आता पुढच्या पिढीला तरी ह्या अशा गोष्टी घडू नाहीत. आणि मनोजदादामुळं आम्हाला हे यश मिळालेलं आहे. आम्ही मनोजदादांचं पाटलांचं एवढं अभिनंदन करतो आणि तुमच्या चॅनलचं पण अभिनंदन करतो. आम्हाला तुमच्या माध्यमातून आमचे मन थोडा हलकं झाल्यासारखं वाटायला बोलल्यामुळं. आणि आमचा परभणी जिल्ह्यातून अति समाज आलेला होता उल इथे. आम्ही इतका वेळ राहण्याचं सध्या साहित्य घेऊन आलो होतो, नाही मिळालं तरी आम्ही इथंच राहणार. जर पोलिसांनी लाठीचार्ज केला तरी आम्ही त्यांना काही करणार नव्हतो, पण आम्हाला मारा काही करा आम्ही इथंच बसून राहणार असं ठरवलं होतं. आम्ही आझाद मैदानावर राहत आज आणि आज इतका आनंद झाला आहे. आम्ही गगनात मावण्याचा आज आनंद आहे हे एवढं बोलून मी तुमच्या चॅनलला मनोज जरंगपाटी सभा घेणार, सभेला जाणार का? हा सभेला जाणार, आता इथून डायरेक्ट सभेला जाणार. आता CST वरून आता आम्ही वाशीला जाणार. आणि वाशीमध्ये आम्ही तिथं मुक्काम आहे आमचा दाल मार्केटमध्ये नवी मुंबई वाशीमध्ये. आम्ही 2 दिवस झाले तिथंच आहेत तळ ठोकून. मनोज दादाने काल आम्हाला सांगितलं तुम्ही जेवायला जा, आम्ही सांगितलं आम्ही जेवायला नाही जाणार, आम्ही तुम्ही चला सोबत, आम्ही तुम्ही जेवाल तर आम्ही जेवाल नाही तर नाही जेवाल. आम्ही वाशीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसून तळ ठोकून होतो. आज सकाळी आम्हाला म्हटले रात्रीचं न्यूज होती, आम्हाला माहिती नव्हतं इतकं की आझाद मैदानावर गुलाल उधळायचा होता. पण आम्ही त्या प्रयत्नाने इथपर्यंत आलोत. पण आज ते नाही, सरकारने सांगितलं इथं गर्दी होईल, इथं एवढा आपला आफाट समाज आलेला आहे. ही सांगता येत नाही की आता नोंद किती आहे, पब्लिक आहे किती आहे हे सांगता येत नाही. ह्या पब्लिकला काय रोखता येत नाही आणि इथं बसण्याची सुविधा नाही, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तिथंच आपला कार्यक्रम घ्यायचा आणि तिथंच गुलाल उधळायचा. हे आम्हालाही माहीत नव्हतं या विषयानं आम्ही इथं आलो, इथपर्यंत आलो. पण आता मनोजदादांची सभा आहे त्या ठिकाणी आम्ही 100% जाणार आणि तिथंच थांबणार. ज्या वेळेस मनोजदादा म्हणणार तुम्ही गावी जा त्यावेळेसच आम्ही निघणार, नाही तर नाहीच निघणार. आणखीन पण आज मनोजदादाच्या आदेशावरच आम्ही ठाम आहेत. गणेश फाटे गिरगावकर, सेलू तालुका, जिल्हा परभणी येथून आलो होतो आम्ही. किती दिवस झाले प्रवास करत? आम्ही 4-5 दिवस झाले असतील. आजचा 6वा दिवस आहे. आम्ही इथं आझाद मैदानला थांबलो होत की जारंगे पाटील यायलेत म्हणून 20 तारखेला निघालते जारंगे पाटील. आम्ही इथे येऊन थांबलो होत. काल मध्यरात्री आरक्षण देण्याचा निर्णय झाला, सरकारने GR पास केला, कसं वाटतं? आम्हाला चांगलं वाटलं. आमचा खुशीचा दिवस आहे आजचा की सरकारनं आमचं ऐकलं, त्याच्यामुळं आम्ही शिंदे सरकारवर खुश आहेत. आणि त्यांनी जसं आम्हाला पाठिंबा दिला तसं आम्ही त्यांच्या पाठिंबा राहू. पण आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आतापर्यंत आम्हाला जे भेटलं नव्हतं, आम्ही वंचित राहिलो होतो मराठी माणसं. मराठा आम्हाला आतापर्यंत मराठी समाजाला आरक्षण नव्हतं, याचं काय भरपाई भेटत असन तर आम्हाला मागणी आहे इथून पुढं केंद्र सरकारला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आहे की इतक्या वर्षापर्यंत आम्ही मराठा समाज वंचित राहिलोत आरक्षणापासून, याची काय आम्हाला भरपाई भेटन? तर धन्यवाद, आम्हाला भरपाई देत असले तर द्या. जय जिजाऊ, जय शिवराय. सांगा पहिलं तुमचं आणि तुम्ही कुठून आलेत? आम्ही जालना जिल्ह्यातून आलेलो आहे, घनसावंगी तालुका, अरविंद वसंतराव ढांडे, रामसगाव. कसं वाटतंय आरक्षणाचा तोडगा एखाद्याने सुटला आहे आज? काल मध्यरात्री सुटला, मुख्यमंत्र्यांनी काल संध्याकाळपासूनच बैठका घेऊन मुख्य आपला ह्याचा जो GR पास केला, कसं वाटतं आता? नाही, निर्णयाचं तर स्वागतच आहे, पण जरांगे पाटील जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाहीत की बांधवांना गावाकडे चला, तोपर्यंत आम्ही कोणीही मराठा बांधव गावाकडे जाणार. आम्ही आमच्या निर्णय ठामे. जरांगे पाटला तो शब्द अंतिम आहे आणि त्या अंतिम शब्दावर एवढा मराठा समाज जपवटलेला आहे, त्याच्यावर आम्ही ठामे. त्यांचा शब्द जयस येईल की आपण भावांना लढाई जिंकलो, गावाकडे चला, त्यावेळेस आम्ही गुलालाचे पोते घेऊन गावाकडे जाऊ. आज त्यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः गेले नवी मुंबईला त्यांना भेटीसाठी, काय वाटतं मग आता?
सरकारचं तर लेट केलं, सात महिने झालं आम्ही हे संघर्षाची लढाई लढतोय. आता भूताना भविष्य ही लढाई झाली. एकेकाळी आपण आपल्या आजोपंजोबाला विचारित होतो की बाबा तुम्ही स्वातंत्र्याच्या लढाईत कसं लढलो, तर येणाऱ्या काळात येणारी पिढी ही सुद्धा विचारणार आहे तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना, की बाबा ती आरक्षणाच्या लढाईत तुम्ही साक्षीदारी कशा पद्धतीने लढली, कशी ती लढाई होती, म्हणजे एवढी मोठी ही लढाई आज मराठा समाज अंतिम टप्प्यात आणून जिंकला त्याचं आम्हाला सुद्धा कौतुक आहे. आम्ही त्या लढाईचे काहीतरी ज्यावेळेस प्रभू श्रीराम जसं वनवासाला गेले होते आणि सेतू बांधाला वानर सायना होती, हे आमचे जरांगे पाटलाची आग्यामावळे, ह्या आग्यामावळ्यात आम्ही साक्षी, त्या आग्यामावळ्याची आम्ही साक्षीदार याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. गावला जाऊन जल्लोष साजरा करणार की नाही? नक्कीच जल्लोष. असा भूताना भविष्य आम्हाला हे जे एवढं भूताना भविष्य आम्ही ही लढाई जिंकलेलो, ही लढाई एवढं म्हणजे आम्ही दिवाळी साजरी करणारे, घरोघरी गुढ्या उभा करणारे, घरोघरी दिवे लावणारे, रांगोळी काढणारे, तुम्ही याच्या पलीकडे सांगतो रात्रीत आमच्या गावांनी जल्लोष साजरा केला आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे सगळे, कल्पनेच्या पलीकडे. याच्यात खऱ्या अर्थाने गरजवंत पण आहेत. ही जी लढाई चालली ना आज हे आपण बघतोय ना एवढं, की जे काही काही लोक मोलमजुरी करून इथं मुंबईच्या ग्राउंडला तुम्ही बघा, तुम्ही आजूक तुम्ही बघा की काही तर काही काही तर महिंदार आहेत, पण महिंदारी सुद्धा ते सोडून इथं ग्राउंडला आलेले आहेत. कारण की काय एवढा ऐतिहासिक निर्णय व्हायला लागला, याला आपण फुलना फुलाची पाखडी म्हणून सहकार्य करावं म्हणून ह्या विचाराने आलेले आहेत सगळेजण. माझं नाव शिशोराव बाबूराव आटकर, आम्ही अंबड तालुक्यातून आलो. ह्या लढ्याला 13 वर्षापासून मनोज दादांनी सुरुवात केली, त्या 13 वर्षापासून आम्ही दादासोबत आहोत. आम्ही गोदाकाठच्या पट्ट्यातील 123 गावांनी हे आंदोलन 7 महिन्यापूर्वी चालू केलं आणि आज त्या लढ्याला आज यश आलं. सकल मराठा समाज महाराष्ट्रातून एकवटला आणि मनोज दादाच्या नेतृत्वाखाली सरकारला झुकण्यास भाग पाडलं आणि आरक्षण देण्यास आरक्षण त्यांना द्यावा लागलं. त्यांनी मराठ्याला आरक्षण देणं मान्य केलं आणि आज त्याचा जे आर मनोज दादाच्या हातात पडला आहे आणि त्या जे आरमुळं आज लाखो करोडो मराठ्यांच्या मुलांचं भवितव्य आज उज्ज्वल होणार आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे आमचे जे वनवास होता मराठा समाजाचा तो आता काही काळ म्हणजे मनोज दादामुळं संपला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मी मनोज दादाचे सर्व मराठा समाजातर्फे लाख लाख आभार मानतो आणि सरकारचे बी आभार मानतो की त्यांनी आम्हाला मुंबईत आलो आणि जे हर दिला याबद्दल त्यांचा बी आभार मानतो आणि सकल मराठा समाज आतापर्यंत जसा एकवटला इथून पुढेही कसल्याही प्रश्न निर्माण झाला मराठा समाजावर तरी मराठा समाजाने असंच एकजूट राहावा ही विनंती तुमच्या माध्यमातून मी मराठा समाजाला करतो. इथून पुढं जसं आपण विखुरलेलो होतो तसं आता एक झालो, इथून पुढं तसं आयुष्यभर एक राहू ही खुणगाठ आपण मराठा समाजाने बांधायला पाहिजे आणि माझा विश्वास आहे इथून पुढं मराठा समाज ही खुणगाठ बांधून एकत्र राहील एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.